वर्षापासून मी दहीहंडी हा उत्सव क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश करा म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होतो आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतल्यानंतर त्यांनी साहसी खेळाचा दर्जा असलेल्या दहीहंडीला तो गोविंदाच्या स्वरूपात सर्वसामान्य जनतेबरोबर आणण्याची राज्य शासनाची परवानगी दिली। 31 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता बरेलीच्या डोंग ह्या ऑडिटोरियममध्ये त्याचं प्रात्यक्षिक होणार आहे आणि जवळजवळ मुंबईतले 14 संघ पुरुषांचे, 3 संघ महिलांचे आणि 1 संघ अंधांचे असे 18 संघ सहभागी होणार आहेत आणि 40 ते 50 हजार तरुण मुंबई ठाण्यातील एकत्र ह्या 31 ऑगस्टच्या ह्या प्रो गोविंद कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत आणि भली मोठी बक्षिसाची रक्कम आहे। पहिलं बक्षीस 11 लाख, दुसरं 7 लाख, तिसरं 5 लाख, चौथं 3 लाख, प्रत्येक संघाला पारितोषिक राज्य शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आली। याचं कारण असं आहे की फक्त दहीहंडी हा उत्सव न राहता त्याचं खेळात रूपांतर झाल्यामुळे त्या ज्या खेळाडू आहेत त्यामध्ये सहभागी होणार, त्यांना शासकीय नोकऱ्यांचं आता आरक्षण जे इतर क्रीडा प्रकारामध्ये आहे ते मिळेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना आरक्षणं मिळतील, त्यामुळे ह्या मराठमोळ्या गोविंदांना साता समुद्रापलीकडे घेऊन जाण्याचं माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या त्या संदर्भातच आज चर्चा होती आणि पूर्ण आराखडा त्यांना त्या संदर्भातील मी दिला आणि राज्य शासनाच्या वतीनं हा पहिल्यांदा ह्यावर्षी हा कार्यक्रम होतो आहे, तो दरवर्षी राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवावा अशी मी त्यांना विनंती केली आणि ती विनंती सुद्धा त्यांनी मान्य केली। ठाणे किती गोविंदा पथके जे आहेत ते निवडणं गेलेली आणि त्या संदर्भात बघायला जर ठाणे 20 तारखेला 20 ऑगस्टला साहित्यकार बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटरमध्ये आम्ही निवड चाचणी झाली आणि त्या निवड चाचणीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील 14 संघ निश्चित करण्यात आले, जवळजवळ 40 ते 50 संघ त्या ठिकाणी आले होते, परंतु चांगलं प्रात्यक्षिक दाखवणारे 14 संघ त्या ठिकाणी घेण्यात आले। सर काय म्हणाल की सुप्रिया सुळे नंतर आता खुद्द शरद पवारांनी देखील वक्तव्य केलेलं आहे की अजित पवार हे आमचेच नेते आहेत आणि पक्षात कोणतीच फूट पडलेली नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, त्यामुळे एक गोष्ट आहे, महाराष्ट्रातील जनता संभ्रमात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं स्टेटमेंट पवार साहेबांकडनं आलं असेल तर अजूनही संभ्रमावस्था ती वाढते, परंतु ही वस्तुस्थिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगांकडे त्यांचं जे काही आहे त्यांनी नोटीस आलेली आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं मत सादर करायचं आहे। शरद पवार साहेबांच्या गटालासुद्धा आणि अजित पवार साहेबांच्या गटालासुद्धा कदाचित हेही असू शकतं की आमचा पक्ष फुटलेलाच नाही हे निवडणूक आयोगाला दाखवण्यासाठी मुद्दामून त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं असेल, कारण काल सुप्रियाताईंनी केलं, आज सकाळी 8 वाजताच पवार साहेबांनी केलं, त्यामुळे काहीतरी आपल्या पक्षाच्या मध्ये अंतर्गत मतभेद आहे किंवा पक्ष माझा फुटला आहे असं निवडणूक आयोगाकडे कळू नये ह्यासाठी कदाचित ते स्टेटमेंट केलं असेल, कारण एवढ्या जवळजवळ 60 ते 70 वर्षाचा पवार साहेबांचा राजकीय इतिहास आहे आणि नेहमीच काही ना काही वेगळ्या प्रकारचं एक राजकीय चातुर्य दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। भाजपने त्या वक्तव्याचं स्वागत केलं आणि कुठेतरी पवार साहेब पुन्हा भाजप तर स्वागत करणारच, आम्ही सुद्धा स्वागत करतोय, कारण आमचं असं म्हणणं की अजित पवार साहेब आले आणि अजित पवार वेगळे मेळावे घेत आहेत, पवार साहेब वेगवेगळे मेळावे घेत आहेत, आज बीडमध्ये त्यांचा मेळावा आहे, 27 तारखेला अजितदादांचा आज पवार साहेबांचा मेळावा आहे, आमची अशी भूमिका आहे की फक्त अजितदादांनी न येता पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची पवार साहेबांसह आता यायला हवी, ती आमची प्रामाणिक इच्छा आहे, शिंदेसाहेबांची इच्छा आहे आणि आम्ही त्यांचं स्वागतच करू। इंडिया ट्युडे आणि एकंदरीत सर्वे आलेला आहे, महाविकास आघाडी यांचा जो बघायला गेला तर लोकसभेची जागा जास्तीत जास्त दाखवतो, महायुतीचे कमी दाखवत आहे शिंदे आणि बघा महायुतीचे ह्या सर्वेमध्ये महायुतीचे जरी राज्यामध्ये कमी दाखवले असतील तरी देशामध्ये 330 जागा दाखवल्या हेही नाकारता येणार नाही, परंतु तो आजचा सर्वे आहे। तुम्ही जर 2 महिन्यापूर्वीचा सर्वे बघितला तर 2 महिन्याच्या सर्वेमध्ये तर फक्त 6 जागा दाखवल्या होत्या, नंतर आलेल्या सर्वेमध्ये परत 14 दाखवल्यात, आता 20 दाखवल्या, हा दर महिन्याने ग्राफ हा 6-7 जागांचा वाढतो आहे, जेव्हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये सर्वे होईल त्या जागा 45 झालेल्या असतील। सर कांद्या प्रश्नी चिघळलेला आहे शरद पवारांनी जेव्हा कृषी मंत्री बघा कांद्याच्या आता विरोधी पक्षाचे नेते मंडळी त्या विरोधामध्ये त्यांना हवं ते स्टेटमेंट करतीलच, परंतु तुम्हाला कल्पना आहे की कांद्याच्या बाबतीत राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं कांदे उत्पादक शेतकऱ्यांना जो दिलासा परवाच्या दिवशी दिलेला आहे तो
अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र शासनाने घेतलाय। माननीय केंद्रीय मंत्र्यांनी त्या प्रकरणी लक्ष घातलं। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन आले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या संदर्भातलं आपलं मत व्यक्त केलं। आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन खाद्य उत्पादकांच्या बाजूने आपली भूमिका जाहीर केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की काही विरोधी पक्षाचे नेते मंडळी कांदा उत्पादक आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत। त्या दिशाभूल करणाऱ्या त्यांच्या ज्या वक्तव्याला त्यांनी बळी जाऊ नये असं आमचं स्पष्ट अर्जेकरांना पत्र देण्यात आलं, मेलद्वारे तुम्ही दिलं, तुमची विचारपूस मांडलेली, कशामुळे तुम्ही सोडलं आणि विचारधारणेच्या विरुद्ध हे जे ठाकरे वागत होते त्यामुळे त्यांना देखील तुम्ही पत्र दिलं आणि केवळ विनवणी देखील करण्यात आली की हिंदुत्वाच्या मुद्दा सोडून तुम्ही भरकटत आहात। बघा, माझी भूमिका मी नेहमी स्पष्टपणे जाहीर केलेलीच आहे। काही वेळेस मी 20 जूनला पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने स्पष्टपणे माझी भूमिका मांडली होती की शिवसेना भाजप ही नैसर्गिक युती आहे, की अशी कधीही निर्माण झालेली नाही। आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती केलेली आहे। अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्यासारख्या दिग्गज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, गोपीनाथजी मुंडे यांनी सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्यापेक्षा जो नैसर्गिक आपला मित्र आहे त्याच्याबरोबरच कायम राहावं असं त्या पत्रामध्ये मी उल्लेख केला होता। आणि त्यानंतर काही वर्षातच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहे। माझी भूमिका कालही तीच होती, आजही तीच आणि उद्याही तीच आहे। एकंदरीत शरद पवार हे आपल्या गटात येतील का, अजितदादा जातील, आज संभ्रम आहे। पण गेल्या काही दिवसापूर्वी अजितदादा शरद पवार आपल्या इकडे आले का, अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील अशा प्रकारच्या चर्चा सगळीकडे सुरू होत्या, यावरती काय? भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन वक्तव्य केलेलं आहे। आदरणीय अमित भाई शहानी वक्तव्य केलेलं आहे, किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ट्विट करून एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्याचा आणि त्यांच्या कार्यप्रणालीचा गौरव केलेला आहे। देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा बावनकुळे साहेब असू द्या, ते प्रत्येक वेळा अशा प्रकारचं काही स्टेटमेंट होत असतं तेव्हा स्पष्टपणे सांगतात की 2024 लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील आणि तोपर्यंत मुख्यमंत्री हा दुसरा कोणीही नाही तर फक्त आणि फक्त 24 तास कार्य करणारा एकनाथ शिंदे साहेबांसारखा कार्यकर्ता म्हणूनच मुख्यमंत्री राहणार हे निर्विवाद सत्य। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।